नमस्कार, आज आपण मेथीची भाजी बनवत आहोत। तर इथे एका कढईमध्ये 2 ते 3 टेबलस्पून म्हणजे मोठे चमचे तेल घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये 1/2 चमचा मोहरी आणि 1/2 चमचा जिरं छान तडतडून येऊ दिलं। नंतर 10 ते 12 लसूण पाकायचे तुकडे करून घेतले ते टाकलेत। तसंच 4 ते 5 हिरवी मिरची आणि 1 कांदा बारीक चिरून घेतला आहे, तोसुद्धा आपण फोडणीमध्ये छान परतवून घ्यायचा आहे। कांदा गुलाबीसा झाला की त्यामध्ये आपण 1 मोठी जुडी मेथी स्वच्छ निवडून घेतलेली आहे आणि 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेली आहे। तर त्याचं पाणी निथळून मग आपण फोडणीमध्ये टाकायचं आहे। पण त्याआधी 1/2 टीस्पून आपण हळद टाकायची आहे भाजीमध्ये, आणि हिंग असेल तुमच्याकडे तर तुम्ही हिंगसुद्धा फोडणीला टाकू शकतात। तर आता कांदा व्यवस्थित झाला आणि हळदसुद्धा परतवून झालेली आहे, त्यामध्ये आपण आता स्वच्छ धुतलेली मेथीची पानं टाकायची आहेत। तर यामध्ये कवळे देठंसुद्धा वापरलेले आहेत। तर आता आपल्याला इथे भाजी जास्त वाटत असली तरी ती जेव्हा गरम होते आणि आकुंचत पावते तेव्हा ती त्याचं प्रमाण खूप कमी होतं। भाजी थोडी आटली म्हणजे थोडं कमी त्याचं प्रमाण झालं की मग आपण त्यामध्ये मीठ टाकायचं आहे। असं जास्त दिसताना म्हणजे भाजी जास्त दिसत असेल आणि मीठ टाकलं तर खारट होऊ शकते भाजी। तर थोडे पाणी असे शिजून बसल्यानंतर म्हणजे त्याचे आकुंचन पावल्यानंतर मग आपण त्यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहोत चवीनुसार। आणि छान मंद गॅसवरती परतवत राहायची आहे मेथी। झाकण ठेवलं तर त्याचा कलर चेंज होतो मेथीचा, तर शक्यतो करून झाकण न ठेवता शिजवायची मेथी। तर इथे आता थोडे पानं असे आकुंचन पावले, त्यामध्ये मी आता चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। तर मीठ टाकल्यानंतर छान त्याला पाणी सुटतं आणि त्या पाण्यामध्येच आपल्याला मेथी छान वाफेवरती शिजवून घ्यायची आहे। तर आता मेथी व्यवस्थित शिजवायला ठेवायची आपण, तर गॅस लो टू मीडियम ठेवायचा आणि अधूनमधून परतवत राहायचं आहे। मेथी आता व्यवस्थित शिजत आलेली आहे, त्यामध्ये आपण आता भाजलेल्या दाण्याचा कूट टाकायचा आहे। तर हा कूट थोडा जाडसर ठेवायचा, चवीला छान लागतो असा कूट। तर आवश्यकतेनुसार 1-3 टेबलस्पून आपण इथे दाण्याचा कूट वापरलेला आहे। तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही दाण्याचा कूट जास्तसुद्धा टाकू शकतात। छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि 1-5 मिनिटासाठी मंद गॅसवरती शिजू द्यायची आहे भाजी। म्हणजे आपली मेथीची भाजी एकदम छान तयार होते। तर तुम्ही भाकरी पोळीसोबत ही भाजी खाऊ शकता। तर तुमच्याकडे कशा पद्धतीने मेथीची भाजी बनवली जाते याबद्दल नक्की कमेंट करा। रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। तुम्ही पाहू शकता त्याला छान असं तेल सुटत आलेलं आहे। तर अशा पद्धतीने आपली मेथीची भाजी छान तयार आहे। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। थँक्यू।